नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सांख्यिकी या घटकामध्ये आपण सांख्यिकी माहितीचा मध्य काढणे आणि दिलेल्या सांख्यिकी माहितीचा विभाजित स्तंभालेख काढणे याची माहिती घेतलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण दिलेल्या सांख्यिकी माहितीचा शतमान स्तंभालेख कशाप्रकारे काढायचा याची चर्चा करणार आहोत. शतमान स्तंभालेख काढताना दिलेल्या सर्व घटकांचे शतमानात म्हणजेच शेकड्यामध्ये रूपांतर केले जाते आणि या स्तंभालेखामध्ये सर्व स्तंभ हे 100 एकक उंचीचे घेतात. तुमच्या समोर स्क्रीनवर एक शतमान स्तंभालेखाचे उदाहरण दाखवलेले आहे. या उदाहरणामध्ये एक अक्षावर शाब्दिक माहिती घेतात आणि वाय अक्षावर सांख्यिकी माहिती घेतात. या उदाहरणात एक अक्षावर गावे घेतलेली आहेत, वडगाव, सातारा, कर्जत आणि शिवापूर, तर वाय अक्षावर झाडांच्या संख्येचे शतमान घेतलेले आहे. सूचीमध्ये 2017 लावलेली झाडे आणि 2016 लावलेली झाडे हे चिन्हाने दाखवलेली आहेत. या शतमान स्तंभालेखाचे निरीक्षण केले तर आपल्याला असे दिसून येते की वडगाव या गावाने 2016 60% झाडे लावली, तर उरलेली 40% झाडे ही 2017 वडगाव या गावाने लावलेली आहेत. सातारा या गावाचा जर स्तंभ बघितला तर सातारा या गावाने 2016 झाडे लावलेली आहेत आणि उरलेली 60% झाडे ही 2017 लावलेली आहेत. कर्जत या गावाचा विचार जर केला तर कर्जत या गावाने 2016 झाडे लावलेली आहेत आणि उरलेली 20% झाडे ही 2017 लावलेली आहेत. शिवापूर या गावाने 60% झाडे ही 2016 लावलेली आहेत, तर उरलेली 40% झाडे ही 2017 लावलेली आहेत. अशा प्रकारे शतमान स्तंभालेखावरून आपण अनेक गोष्टींचे निष्कर्ष काढू शकतो. शतमान स्तंभालेखाचे वैशिष्ट्य म्हणजे या स्तंभालेखात सर्व स्तंभ हे 100 एकक उंचीचे असतात.